जय जिजाऊ, मी डॉक्टर धैर्यवर्धन पुटकर, प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र. मराठा समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून आज आपली भूमिका मी इथे आपल्यासमोर मांडत आहे. 26 जूनला छत्रपती शाहू महाराज यांची जयंती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडीतर्फे साजरी करण्यात आली आणि या निमित्त पक्षातर्फे आम्ही काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या संदर्भामध्ये मीडियाने अतिशय विपरीत अशा बातम्या प्रसारित केल्या, त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे वंचित बहुजन आघाडीला विलन ठरून वंचित बहुजन आघाडीशी संमत लोकांमध्ये खराब करायचं असा प्रस्थापित मीडियाने जो प्रयत्न सुरू केलेला आहे, माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही वंचितांच्या या लढाईला अशा प्रकारे बदनाम करू नका. भूमिका काय वंचित बहुजन आघाडीची? वंचित बहुजन आघाडीने 26 जूनला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जे ठराव पारित केले त्याच्यामध्ये मराठवाड्यातील 46 लाख कुटुंबी प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेतलेली आहे, जी भूमिका आमची यापूर्वीच्या भूमिकेशी सुसंगत आहे. महाराष्ट्रामध्ये कुणबी ही जात जी आहे ती आधीपासूनच ओबीसी सूचीमध्ये नोंदणीकृत आहे. आता नव्याने ज्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा घाट राज्य सरकार करत आहे त्यातून प्रश्न सुटण्याच्या ऐवजी प्रश्न वाढणार आहेत असं आमचं ठाम मत आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायला वंचित बहुजन आघाडीचा कधीही विरोध नव्हता आणि राहणार नाही. सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी या संदर्भात आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे की सरकारने मराठांना आरक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये अशी प्रक्रिया राबू नये की जेणेकरून मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लागतात. ओबीसीच्या सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला वाटा देऊ नये. मराठा समाजाचं आरक्षणाचं दाट हे वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षणाचं दाट हे वेगळं असलं पाहिजे. मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं असेल त्याला आमचा विरोध नाहीच आहे, परंतु आता सरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने फडणवीस आणि शिंदे सरकार आणि अजित पवार या सत्ताधारी लोकांनी जी एक निर्णय घेतला गेला होता की ज्या निर्णयाच्या आधारे महाराष्ट्रामध्ये निजामकालीन दस्तऐवजांवर ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले, या मागणीला विरोध असल्याचं कोणाचे कारण नाही. 1967 आधी ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यायला कायद्याची कुठली आडकाठी नाही आणि वंचित बहुजन आघाडी देखील त्याला विरोध करत नाही. जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला विरोध नाही, परंतु जवळपास 1,72,00,000 नोंदी अत्यंत कमी वेळात तपासल्या गेल्या असा जो सरकारचा दावा केला गेला आहे आणि त्यातून मराठवाड्यातील अनेक दस्तऐवजांवर जी मराठा म्हणून नोंद आहे त्याच्यासमोर खाडाखोड करून कुणबी असं लिहिल्या गेलेलं आहे आणि कुठलीही पडताळणी न करता कायदेशीर प्रक्रिया पार न पडता सरसकट जे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देत आहे ते प्रमाणपत्र ते जातीचे प्रमाणपत्र उद्या कास्ट व्हॅलिडिटी करताना वैधता होत असताना टिकतील का नाही याबद्दल आमची शंका आहे. यापूर्वी देखील राज्य सरकारने मराठ्यांची आरक्षणासंदर्भात वेळोवेळी फसवणूकच केलेली आहे. राणे आयोग असेल, गायकवाड आयोग असेल, चुकीच्या डेटावर आधारित आरक्षण दिलं जे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेलं आहे. मराठ्यांना फक्त आरक्षणाचं गाजर दाखवायचं आणि आरक्षण द्यायचं नाही, एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं हा जो प्रकार राज्य सरकारने सुरू केलेला आहे, केंद्र सरकारने सुरू केलेला आहे, त्याचाच पुढचा भाग म्हणजे खोट्या नोंदी असलेल्या प्रमाणपत्रांवर जातीचे प्रमाणपत्र देण्याचा जो घाट घालण्यात आला आहे तो चुकीचा आहे. म्हणून
कुणबी प्रमाणपत्र देत असताना पडताळणी झाली पाहिजे, त्याची शहनिशा व्हायला पाहिजे आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडली गेली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. उद्याला असं नाही व्हायला पाहिजे की हा सर्वात मोठा घोटाळा म्हणून बाहेर, की ज्यांच्या नोंदी नाही, खाडा गोड करून ज्यांना जबरदस्तीने कुणबी लिहिलं गेलं, अशा लोकांच्या उद्या व्हॅलिडिटी रद्द होऊ शकतात. आणि म्हणून हे 46 लाख प्रमाणपत्र जे दिल्या गेलेले आहेत, आमची अशी मागणी आहे की ती प्रक्रिया जी आहे, या 46 लाख प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे याची तपासणी झाली पाहिजे, याची पूर्ण शहनिशा व्हायला पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने ती प्रक्रिया राबवून पात्र लोकांनाच ते सर्टिफिकेट दिलं गेलं पाहिजे. म्हणून या 46 लाख प्रमाणपत्र सरसकट कुठली शहनिशा न करता जे दिल्या गेले आहेत ते रद्द करून ही नव्याने प्रक्रिया राबवली पाहिजे आणि जे पात्र कुणबी आहेत, ज्यांची नोंद निजामकालीन दस्तऐवजांवर किंवा 1967 आधी त्यांच्या महसुलाच्या नोंदींवर तशा नोंदी आहेत, त्यांनाच हे प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका अतिशय स्पष्ट असताना मीडिया मात्र चुकीच्या बातम्या देत आहेत. असं मीडियाला आणि इतर लोक जे वंचितच्या बद्दल दुष्प्रचार करता आहेत, चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही अशा प्रकारे वंचितांच्या लढाईला डाग लावू नका आणि खोट्या बातम्या प्रसारित करू नका. धन्यवाद. जय जिजाऊ.